आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. टोपमध्ये कृषी कन्यांकडून ग्रामीण कृषी मेळाव्याचं आयोजन. डॉक्टर डी वाय पाटील कृषी महाविद्यालयाच्या कृषी कन्यांचा सहभाग. हातकणंगले तालुक्यातील टोप येथील डॉक्टर डी वाय पाटील कृषी महाविद्यालयाच्या कृषी कन्यांनी आज ग्रामीण कृषी मेळाव्याचं आयोजन अतिशय चांगल्या पद्धतीने केलं. येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठ अंतर्गत कार्यरत असणाऱ्या डॉक्टर डी वाय पाटील कृषी महाविद्यालयाच्या कृषी कन्यांनी टोप येथे आज ग्रामीण कृषी मेळावा अत्यंत चांगल्या पद्धतीने आयोजित केला. यामध्ये त्यांनी शेतीसाठी उपयुक्त असणारी विविध प्रकारची अवजारे आणि शेती उपयुक्त अशी भरपूर माहिती शेतकऱ्यांना दिली. यावेळी प्रदर्शित करण्यात आलेलं नवनवीन तंत्रज्ञान पाहून शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त होत आहे. या मेळाव्यास शेतकऱ्यांचा अतिशय उत्तम असा प्रतिसाद मिळाला. यावेळी टोपच्या सरपंच रुपाली तावडे यांनी या मेळाव्याचं उद्घाटन केलं. यावेळी बोलताना त्या म्हणाल्या, असे मेळावे हे शेतकऱ्यांसाठी उपयुक्त असून यामुळे शेतकऱ्यांना नवनवीन अवजारांची माहिती मिळते आणि भविष्यात याचा चांगला फायदा घेता येतो. तसेच शेतीविषयक चांगली माहिती ऐकायला मिळत असल्याचे त्यांनी सांगितलं. या मेळाव्यासाठी प्राचार्य डॉक्टर एस बी पाटील, कृषी समन्वयक प्राध्यापक पी डी उके, विद्यार्थी कल्याण अधिकारी प्राध्यापक ए बी गाताडे, समन्वयक आर आर पाटील यांचं मार्गदर्शन लाभलं. यावेळी ग्रामपंचायत सदस्य अंजना पाटील, कृषी अधीक्षक महादेव जाधव, कृषी कन्या आरती कदम, पल्लवी सोनटक्के, प्रियांका सरडे, ज्योती चव्हाण, सोनाली काळगे, शैला आरबोळे या कृषी कन्या उपस्थित होत्या. महानकारी न्यूज साठी टोपून कॅमेरामन मिलिंद कुशीर सह कुबेर हंकारे.